हरी ओम। मी शांताराम सिंह सावंत, उपासना केंद्र कुडाळ। मला बापूंचं आम्ही 1997-98 मध्ये मुंबईला ऑडिटसाठी जायचो, माहीमला। आमच्या तिथे ऑडिटर फडके म्हणून होते ऑडिटर। त्यावेळी माझे सहकारी एक पालकर, अशोक पालकर म्हणून होते। त्यावेळी बापूंची उपासना त्यावेळी चालू झाली होती, नुकतीच चालू होती। तर त्यावेळी मला म्हणाले होते की एक दोनदा की चल तिथे असं अशी उपासना चालते, आपण तिथे जाऊया। तर पण तरी पण तिथे कसं 12-1 वाजतो यायला घरी पुन्हा, आणि मी त्यावेळी चिंचपोकळीला बहिणीकडे राहायचो। तर मी त्यांना म्हटलं बाबा 12-1 वाजता दुसरीकडे दुसऱ्याच्या घरी येणं पुन्हा असं बरोबर वाटत नाही, म्हणून मी त्यावेळी त्यांना नकार दिला। नंतर काय आलं, 97-98 मध्ये ती आमचं तिथे ऑडिटचं काम मी झालं आणि ते कुडाळला झालं, कुडाळच्या सीएला गेलं, त्यामुळे संपूर्ण संपर्कच तुटला होता। नंतर साधारण 2002-2002 दरम्याने पुन्हा तेच अशोक पालकर म्हणणारे आपल्या तुम्हाला म्हणत होतो की आपले बापूंची उपासना, बापूंच्या पादुका आपल्या कुडाळला आहेत, कुडाळला उपासना चालते, ती दत्तात्रय सिंह बांदेकरांच्या घरी चालते उपासना। तर काय करू, तू येतोस का संध्याकाळी 1 तासभर काढायचा? तर मी म्हटलं ठीक आहे, त्यावेळी कसं थोडी कंपनी आमची थोडी डाऊनमध्ये झाली होती, वेळही होता, तर जाऊया म्हटलं। म्हणून खरं कसं असतं, कुठलाही गोष्ट आपला वेळ आल्याशिवाय ती घडत नाही, असंच झालं ते। मग त्यावेळी मी उपासनेला साधारण 2002 मधपासून उपासना चालू केली, बापूंच्या जायला उपासनेला जायला चालू केलं। नंतर 2002 पासून जी चालू केली उपासना, ती आजपर्यंत त्याच्यात काही खंड पडलेला नाही। तर असं ह्या बापूंचं अकारण कारुण्य आपल्याला काही कळत नाही। न तर एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो, त्यावेळी साधारण 2004 सालचा हा अनुभव आहे। तर 2004 दरम्यान मी एक शनिवारच होता आणि मी उपासना करून बापूंची घरी गेलो होतो। आम्ही नागरवाडीचं सेकंड फ्लोअरला राहत होतो आणि घरी गेलो आणि घरी माझ्या मिसेसने कुकर लावला होता। तर मी आणि मुलं दोन छोटी छोटी होती, 1-6 वर्षाचा 1-8 वर्षाचा असेल, तीसुद्धा किचनमध्येच होती। तरी ती थोड्या वेळात मी आलो म्हणून ती बाहेर आली, मुलं आणि माझी मिसेस। तरी पण मला मी किचनमध्ये मला असा वास यायला लागला, काहीतरी वेगळा वास यायला लागला करपल्यासारखा, म्हणून मी आत किचनमध्ये गेलो आणि फक्त बाहेर तिला विचारायला आलो, अगं कुकरमध्ये पाणी बिणी नीट घातलं आहेस काय गं, एवढं बोलायलाच। आणि तिकडे मोठा आवाज आला आणि संपूर्ण ते कुकरची सिटी हे होऊन त्या ढाकणं संपूर्ण चौफेर भात पसरला होता गरम संपूर्ण। आणि कुकर नशी म्हणजे कुकर तो फक्त थोडासा असा कलून खाली ओट्यावर पडला, बाकी काय नाही। तर ही घटना अशी होती की फक्त 1 मिनिटाचा फरक होता, सगळी मुलाबिलं सगळीच किचनमध्ये। हीच घटना जर तिथे घडली असती आणि तर खरोखरच खूप मोठी हे झाली असती, तो सगळा एवढा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरची 2-3 मजल्यावरची लोकं वरती धावत आली, काय झालं कसं झालं काय। त्यांनी एकंदर परिस्थिती बघितली तर ते म्हणाले कमाल आहे, खरंच कमाल आहे, म्हणजे एवढी हे घटना होऊन तुम्हाला कसं ॲटोमॅटिक सगळं तुम्ही सेफ राहिला म्हणून। आणि बापूचा हा खरंच हे अकारण कारुण्य आहे, आणि त्यामुळे असं सुरक्षितपणे त्याने आपल्याला ठेवलं। अंबज्ञ नाथ सवित, नाथ सवित।